शरद पवारांच्या खांद्यावरून खाली उतरा मंग कळेल गोपीचंद पडळकरांची रोहित पवारांवरती टीका मिरजगावमधील गावातील साधा रस्ता तुम्हाला करता येत नाही देशाच्या आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वांना तुम्ही सल्ले देत असाल तर हे सल्ले देण्यापेक्षा कर्जत मतदारसंघातील हे रस्ते दुरुस्त करा असा टोला गोपीचंद पडळकरांनी रोहित पवारांवरती लगावला या टोल्याला रोहित पवारांनी अत्यंत कडक अशा शब्दात उत्तर दिलेलं आहे बघूया रोहित पवारांनी काय उत्तर दिलं रोहित पवार म्हणाले की माझे मित्र गोपीचंद पडळकरजी माझ्या मतदारसंघातील रस्त्याबाबतचा आपला व्हिडिओ पाहिला आणि मनातून आनंद झाला बरा झाला आपण स्वतःहून या विषयाला हात घातलात यामुळे तरी तुमच्या पक्षाच्या नेत्यांना हे खरं वाटेल की माझ्या मतदारसंघातील या एकाच नाही तर बहुतांश रस्त्याची ही अवस्था होती आणि अजूनही काही रस्त्यांची अशीच दुरवस्था आहे कारण या मतदारसंघात गेली पंचवीस वर्ष आपल्याच पक्षाचे आमदार होते त्यामुळे इथे पंचवीस वर्षाचा बॅकलॉग आहे मला आमदार होऊन अजून एक वर्षही झालं नाही तरी मी विकासाचा हा दीर्घ बॅकलॉग भरून काढण्यासाठी काम करतोय आणि कोरोना नसता तर मतदारसंघातील बरेचसे प्रश्न एव्हाना मार्गही लावले असते असो पंचवीस वर्षापैकी पाच वर्ष याच मतदारसंघातील आमदार हे राज्यातील वजनदार खात्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते तरीही रस्त्याची ही, ही दुरवस्था आहे याचा जाप खरं तर तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होता पण आपण मोठे नेते आहात त्यामुळं त्यांना जाप विचारणार नाहीत आणखी एक मुद्दा म्हणजे कर्जत जामखेड याच मतदारसंघाची निवड का केली असा प्रश्न मला मीडियासह अनेकांनी विचारला आहे अने आणि त्याचं उत्तर मी यापूर्वीही अनेक वेळा जाहीर कार्यक्रमात दिलं आहे ते म्हणजेच या मतदारसंघाची अशी दुरवस्था असल्यानं इथं काम करण्यासाठी खूप वाव आहे हे मी आधीच सांगितलंय त्यामुळेच आपण मिरजगावमधील खराब रस्ता आज दाखवला यात नवीन काहीच नाही आणि अशा खराब रस्त्यांना कंटाळूनच ते दुरुस्त करण्याची जबाबदारी या मतदारसंघातील लोकांनी विश्वासाने माझ्यावर टाकली आहे आणि मी ती पूर्ण करणारच मी हवेतून पाणी काढणारा किंवा वाघाच्या जबड्यात हात घालणारा नेता नाही तर जमिनीवर उतरून काम करणारा लोकांचा विकास करण्याची शपथ घेऊन ती पाळणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे माझ्या मतदारसंघाची चिंता आपण करू नका असा टोला रोहित पवारांनी गोपीचंद पडळकर यांना लगावला आहे राहिला प्रश्न साहेबांच्या खांद्यावर बसण्याचा तर साहेब हे आमचे नेते मार्गदर्शक आणि सर्वे सर्व आहेत आणि त्याचा मला अभिमान आहे पण मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण कुठल्या कडेवर आहात असं मी विचारणार नाही पण आता तरी आहात त्या ठिकाणी राहिलात तर आपल्यावरील लोकांचा विश्वास नक्की वाढेल त्यासाठी आपण जरूर प्रयत्न करा असाही उपरोधिक टोला रोहित पवारांनी गोपीचंद पडळकरांना लगावला आहे त्याप्रमाणे मी हवेतून पाणी काढणारा किंवा वाघाच्या जबड्यात हात घालणारा नेता नाही तर मी जमिनीवर उतरुम काम करणारा लोकांचा विकास करण्याची शपथ घेऊन ती पाळणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे माझ्या मतदारसंघातील चिंता आपण करू नका असं म्हणत रोहित पवारांनी एक प्रकारे गोपीचंद पडळकरांना चांगलाच टोला लगावला आहे